हवेली तालुक्यातील वाघोली येथे वाघेश्वर जेसीबी मालक संघटनेने 25 फेब्रुवारी पासून बेमुदत संप पुकारला आहे. पूर्व हवेलीतील जवळपास 100 अधिक जेसीबी ओकलँड आणि बॉबकेट मशीन केशनंद फाटा येथे बंद करून ठेवण्यात आले आहेत. परिसरातील शेतकऱ्यांच्या मुलांनी विविध बँकांचे कर्ज घेऊन रोजगार मिळवण्याच्या उद्देशाने जेसीबी पोकलँड मशीन आणि डंपर विकत घेतले. मात्र मागील 5 वर्षापूर्वी असणारे डिझेल व स्पेअर पार्टचे दर यांच्यात भरमसाठ वाढ झाली आहे. साधारण आता 700 रुपये तासाने जेसीबी मशीनला पैसे मिळत आहे, त्यापैकी 600 रुपये खर्च होतात. त्यामुळे बँकेचे वेळेवर हप्ते जात नाहीत. तेव्हा किमान 900 रुपये तास जेसीबी मशीनला मिळावा आणि 1800 तास पोकलँड मशीनला मिळावा अशी मागणी संघटनेच्या वतीने दादा सातव, संतोष तुकाराम सातव, दादासाहेब भगवानराव सातव, ज्ञानदेव रंगनाथ जांभळे, कैलास गुलाबराव सातव आणि दशरथ बाबूराव सातव यांनी केली आहे. हा संप आम्ही पुकारण्याचं कारण प्रथम की डिझेलचे दर वाढलेले आहेत, त्याचप्रमाणे मेंटेनन्स ही वाढलेला आहे, ड्रायव्हर पगार वाढलेले आहे. पण 2006 पासून जे जेसीबीचे व सर्व पॉकलँड ट्रॅक्टरचे जे दर आहेत ते दर काही 2006 नंतर अजिबात वाढलेले नाहीत. त्याच्यामुळं मेंटेनन्स हा कोणत्याच मालकाला परवडत नाही, डिझेलचा खर्च. आणि टोटल असं झालेलं आहे की हे सर्व जे मालक आहेत ते सगळे शेतकरी कुटुंबातले आहेत, त्यासाठी हे शेतकरी कुटुंबातले आहेत तर ते काम करत आहेत. तर त्या आता ही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सर्वांवरती की अजिबात कोणत्याही प्रकारचं त्यांना फायदा तर काहीच होत नाही, नुकसानीत धंदा चाललेला आहे. त्याच्याकरता हा आम्ही सोमवारपासून आहे ना सर्व मालकांनी हा संप आम्ही पुकारलेला आहे. गेली 10 वर्षापासून आम्ही जे शिबिर नंबरचा धंदा करतोय वाघोली आणि पंचक्रोशीतील आम्ही सर्व मालकांनी दिनांक 25/2/2018 संप पुकारलेला आहे. दिनांक 25 तारखेपासून आम्ही बेमुदत संप पुकारला आहे, कारण दिवसेंदिवस वाढत चालले डिझेलचे दर, वाढत चाललेला मेंटेनन्स आणि ड्रायव्हरचा पगार, हे काही कॅल्क्युलेशन आमचं बसत नाही आहे. त्यामुळे आम्हाला बिलकुल परवडत नाही, त्यामुळे आम्ही बेमुदत संप पुकारलेला आहे. आम्हाला जे शिबीला दर तासा प्रत्येकी 900 रुपये प्रति तास द्यावा, ट्रॅक्टरला 2000 रुपये प्रति दिवस द्यावा, डंपरला प्रति दिवस 4000 रुपये आणि जे शिबिर वगैरेला प्रति तास 1500 रुपये हा दर आमचा, ही आमची रास्त मागणी आहे आणि ही सर्व बिल्डरांनी आणि सर्व आमच्या ग्राहकांनी मान्य करावी अशी आमची त्यांना विनंती. आमची अशी मागणी आहे की प्रत्येक जेसीबीला 900 रुपये, पोकलँड बकेटसाठी 1800 रुपये, ब्रेकरसाठी 2400 रुपये, बॉबकेटसाठी 800 रुपये, ट्रॅक्टरसाठी 2000 रुपये प्रतिदिवस आणि डंपरसाठी 4000 रुपये प्रतिदिवस मिळावा. कोणी याच्यामध्ये कमी दराने करू नये आणि करू शकत नाही, कारण का प्रत्येक गोष्टीचे दर अगदी गगनाला भिडलेले आहेत. 96 साली 13 लाख रुपयाला जी शिबी वाला 23 रुपये डिझेल होतं, आजच्या घडीला 27 लाख रुपये जी शिबीची किंमत झाली आहे, 70 रुपयापर्यंत डिझेलच्या किमती गेल्यात. ऑपरेटर पूर्वी 5000-6000 रुपयामध्ये मिळत होता, आता 17000 रुपये पगार झाला आहे ऑपरेटरला. हेल्परला 5000 रुपये पगार झालेला आहे. सर्व मेंटेनन्स खर्च पकडता 650-700 रुपये हा खर्चच होतोय तासामागं, प्रति तासामागं. कोणाला बी जे शिबीचा हप्ता भरायला बी सुधिक पैसे शिल्लक राहत नाहीत, अशी परिस्थिती झालेली आहे. बिल्डर लोकांना, सामान्य नागरिकांना, ज्यांना गरजू, प्रत्येकाची अडचण अशी झालेली आहे की धंदा आणि त्याचे प्रॉफिट अजिबात 0 शिल्लक राहत आहे. प्रत्येकाने सहकार्य करावं ही आमच्या युनियनच्या वतीने विनंती करतो. वाघोली ज्या वेळेला बिल्डरचे जास्त काम आले त्यावेळेला एका पोकलेनला एका दिवसासाठी एक बॅरल डिझेल लागायचं, त्या बॅरलची किंमत 8200 रुपये होती. आज साधारणतः त्या 1 लिटरच्या प्रमाणे 65 रुपये लिटर मिळाली, आज त्या बॅरलची किंमत 12500 रुपये आली. आणि त्यावेळेला पोकलेनचा जो रेट होता तोही रेट आजच आहे. आणि साधारणतः ग्रीस बकेट, ऑइल, मेंटेनन्स, त्याच्यानंतर ऑपरेटरचा खर्च हा साधारणतः 3 पटीने वाढलेला आहे. आणि आज आमच्या रेटमध्ये 1 रुपयाची वाढ न होता बिल्डरचं साधारणतः त्यावेळेस 2100 रुपये लॉन्चिंग असायचं, आणि लॉन्चिंगनंतर ते साधारणतः 400 रुपये वाढून 2500 पर्यंत त्यांनी फ्लॅट विक्रीला सुरुवात केली. 2500 फ्लॅट विक्री करून 3 वर्षात त्यांचे जे फायनल असतात. तुमची रास्त मागणी काय? एक मिनिट सांगतो. 3 वर्षामध्ये ते 2500-3500 विकतात, पण ह्या 3 वर्षात आमच्या जेसीबी पोकलेन ट्रॅक्टरला 1 रुपयाची वाढ होत नाही. माझं असं म्हणणं बिल्डरच्या आजोशी येईल की तुमच्या प्रत्येक वस्तूला, तुमच्या फ्लॅटला जशी किंमत वाढती तशी प्रत्येक वर्षी 1 मार्च, साधारणतः 1 मार्च 2017 ते 1 मार्च 2018 अशा प्रत्येक फायनान्शियल इयरला प्रत्येक मशीनवाल्यांना तुम्ही साधारणतः 200-100 रुपये रेट वाजवी पद्धतीने वाढून दिला पाहिजे. परंतु प्रत्येक बिल्डर काय करतो, प्रत्येक युनियन नसल्यावर प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या पद्धतीने हँडल करून प्रत्येक माणसाला कमी रेटमध्ये काम करून घेतो. त्यासाठी आम्ही सगळ्या ट्रॅक्टरवाल्यांनी, जेसीबीवाल्यांनी आणि सगळ्यांनी युनियन करून आम्ही असं ठरवलं, जोपर्यंत त्यांनी आम्हाला आमच्या पद्धतीने वाजवी रेट देत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचं कोणाचं कामही चालू देणार नाही. आणि प्रत्येकाला विनंती करणार, जोपर्यंत बिल्डर आपल्याला पाहिजे अशा पद्धतीची वर्क ऑर्डर मिळत नाही आहे तोपर्यंत कोणाची इकडे काम न करण्याची आम्ही सर्वांनी एक
एक मताने एक संघटनेने एकजुटीने एक निर्णय घेतलेला आहे, तोपर्यंत 8 दिवस लागू किंवा 15 दिवस लागू कोणीही कुठं काम करणार नाही, हे आमच्या सगळ्यांची एकजुटीने एक त्यांना विनंती आहे बिल्डरला की तुम्ही जोपर्यंत आम्हाला रेट वाढून देत नाही तो आम्ही कुठेही काम करू शकत नाही.